जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोल्हापुरातील अशफाक मकानदार यांनी बांबूपासून सुमारे 550 प्रकारच्या विविध कलाकृती तयार करून त्यांना बाजारपेठ मिळवून दिली आहे. बदलत्या जमान्यानुसार ग्राहकांची मागणी लक्षात घेत त्यांनी वस्तुनिर्मितीवर भर दिलाय. या वस्तूंची देशातील विविध बाजारपेठेत विक्री करून त्यांनी व्यवसायाची क्षमताही सिद्ध केली आहे. आज आपण त्यांच्या या अनोख्या व्यवसायाची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाऊया. बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर ही सध्याची फॅशन आहे. घराच्या सजावटीमध्ये तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू म्हणून त्यांचा वापर केला जातो. कोल्हापुरातील जैबुन्निसा मकानदार या पोलिओने अपंगत्व आलेल्या परंतु मनानं खंबीर असणाऱ्या महिलेने वस्तुनिर्मितीचा छंद म्हणून बांबूपासून आकाशकंदील बनवण्यास सुरुवात केली. कालांतरानं याच छंदाचं रूपांतर त्यांनी पुढे व्यवसायात केले. 1987 साली अवघ्या 13 आकाशकंदीलपासून सुरू झालेला त्यांचा हा व्यवसाय आज बांबूपासून 550 प्रकारच्या विविध कलाकृती बनवण्यापर्यंत पोहोचलाय. याची सुरुवात खूप छोट्या ह्याच्यापासून झाली. आमची आई अपंग होती आणि तिला खूप हस्तकलेचा शौक होता आणि त्याच्यामध्येच एक दिवस असं आम्हाला कळालं की कोल्हापुरामध्ये हस्तकलेच्या बांबूचा क्लास आला आहे आणि आईने क्लास जॉईन केला. हळूहळू शिकत शिकत आकाशकंदील आणि बाकी छोटे आयटम असे करायला चालू केले. तो काळ होता 1987, त्यावेळी प्लास्टिकला वगैरे खूप मागणी होती आणि बांबूला बांबूचे नवीन प्रोडक्ट बघून लोक तेवढे काय इंटरेस्टेड नव्हते. पहिल्या वर्षी 13 लॅम्प बनवले होते आणि वाढत 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 2005 आम्ही साधारण 15,000 लॅम्प वर्षाला बनवत होतो. मकानदार यांच्या बांबूच्या वस्तूंच्या व्यवसायाची उलाढाल आज हजारो रुपयातून तब्बल 4 करोड रुपयांच्या घरात पोहोचली आहे. सध्या जैबुन्निसा यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अशफाक व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहे. इंजिनिअरिंग सोबत MBA केलेल्या अशफाक यांनी आईच्या या व्यवसायात आपल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर करत मोठी वृद्धी केली आहे. आकाशकंदील बनवत असताना हा व्यवसाय केवळ दिवाळीपुरताच मर्यादित होता. त्यामुळे वर्षभर काम करून देखील कमाई मात्र दिवाळीतच व्हायची. ही बाब लक्षात आल्यानंतर अशफाक यांनी बांबूच्या इतर वस्तूंच्या निर्मितीवर भर देत सीझनेबल व्यवसायाचे पूर्णवेळ व्यवसायात रूपांतर केलंय. यासाठी त्यांनी कोल्हापूर शहरातील टिंबर मार्केट परिसरात तब्बल 40,000 स्क्वेअर फुटाची जागा घेतली असून बांबूच्या वस्तू निर्मितीचे काम याच ठिकाणाहून चालते. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही 1987 हा व्यवसाय चालू केला त्यावेळी पहिल्या वर्षी फक्त 13 लॅम्प तयार केले होते. म्हणजे आमच्या आईने एक रुपटं लावलं होतं. हळूहळू करत ते 2005 आम्ही 14,000 ते 15,000 लॅम्पपर्यंत पोचलो. त्यावेळी आमची वार्षिक उलाढाल साधारण 16-17 लाखाच्या दरम्यान होती. आज आम्ही हा जो व्यवसाय करतोय याची उलाढाल आमची 2009 ज्यावेळी आम्ही हे चालू केलं सगळं त्यावेळी आमची वार्षिक उलाढाल साधारण 1-5 ते 6 लाख फक्त होती. त्यानंतर आज आम्ही 3 ते 4 करोड रुपयाचे वार्षिक उलाढाल करतोय. 2005-06 काळ आहे ज्यावेळी असं लक्षात आलं की चायनामधले प्रोडक्ट खूप या लागलेत इंडियामध्ये आणि त्यामुळे आमच्या प्रोडक्टला मागणी कमी होऊ लागली. मग विचार केला की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून आम्ही फर्निचर आणि लाइटिंग्सच्या व्यवसायात पडलो. बांबूपासूनच काहीतरी करायची इच्छा होती. मुंबईवरून जॉब सोडून आलो होतो. माझं इंजिनिअरिंग झालं होतं. मी MBA केलं होतं आणि बाहेर जॉब करण्यापेक्षा स्वतःचाच काहीतरी व्यवसाय करावा अशी एक इच्छा होती. मुंबई सोडून आल्यानंतर एक स्पीड मिळाला होता. नवीन जग बघितलं होतं आणि त्यामध्ये मी बांबूचे नवीन प्रोडक्ट्स करायला आम्ही चालू केले होते. 2002 माझं लग्न झालं. माझी मिसेस, मी आणि आमचे वडील तिघं मिळून आम्ही
हा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू आकाशकंदील जो सीझनल बिझनेस होता फक्त दिवाळीलाच माल आमचा खपायचा, वर्षभर काम करायला लागायचं, तो आम्ही कन्वर्ट करता करता हळूहळू डे टू डे ॲक्टिव्हिटीज किंवा डे टू डे खपणाऱ्या वस्तूंवर कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न केला आणि त्यामधून बांबूचे फर्निचर, बांबूचे बेड, बांबूचे सोफा सेट, बांबूचे लाइटिंगचे ॲटम, बांबूचे हँडीक्राफ्ट याच्यामध्ये आम्ही काम करायला सुरू केली। हा व्यवसाय करताना अशफाक यांना अनेक प्रकारच्या अडचणींचाही सामना करावा लागला। अशफाक यांच्या मते बांबूच्या उत्पादनांना लाकडी वस्तूंच्या तुलनेत ग्राहकांकडून त्वरित पसंती मिळणे कठीण असते, त्यामुळे बांबूच्या वस्तूंबाबत ग्राहकांना चांगल्या प्रकारे पटवून द्यावे लागते। या उत्पादनांच्या किमतीही ग्राहकांना महाग वाटतात। तसेच बांबूची उत्पादने दीर्घकाळ टिकतात का याबाबतही शंका असते। तसे पाहायला गेले तर योग्य त्या प्रक्रिया केल्यानंतर बांबूच्या वस्तूंची लाईफ 60 वर्षांपर्यंत वाढते, त्यामुळे जंगलतोडीच्या आजच्या युगात इको फ्रेंडली बांबूच्या वस्तू अधिक फायदेशीर ठरतात। खूप काही अडचणी आल्या, जसं मुंबई पुण्यातल्या लोकांना इको फ्रेंडली वस्तू तर पाहिजेत पण बांबूपासून अशा काही वस्तू होतात हे माहितीच नव्हतं। त्यांना फक्त बांबू माहिती असायचा, तिरडीचा बांबू आणि गुढीपाडव्याचा बांबू, त्यामुळं आपला 4 इंचाचा किंवा 5 इंचाचा बांबू असतो हे लोकांना माहितीच नव्हतं। त्यामुळं मुंबई पुण्यात मार्केट असूनसुद्धा आम्ही वस्तू विकू शकत नव्हतो, कारण त्यांना बांबू हा माहितीच नव्हता। ते बांबूलासुद्धा लकडी म्हणायचे आणि लकडीचे फर्निचर किंवा लकडीचे लॅम्प असा उल्लेख करायचे, त्यामुळं मार्केट असूनसुद्धा आम्हाला मार्केटिंग करणं किंवा ग्राहकापर्यंत पोचणं खूप अवघड होत होतं। नंतर आम्ही ऑनलाईन सेल चालू केला, त्यामध्ये ॲमेझॉन, पेटीएम, फ्लिपकार्टवर विकायला सुरू केलं आणि त्याला खूप छान मागणी मिळाली। आकाशकंदील पण होते, ते पण आम्ही ठेवले। छोट्या बचत गटाकडून काम करून घेऊन आम्ही साधारण मुंबई पुण्याला आणि दिल्ली आणि बेंगलोरला माल पोचवू लागलो। आज माझं 5 राज्यांमध्ये मटेरियल जाते, आमची मार्केटिंग एक्झिक्युटिव्हची टीम असते जी 5 राज्यांमध्ये फिरते। आम्ही बऱ्याच आर्किटेक्ट लोकांबरोबर काम करतो, मोठे मोठे स्ट्रक्चर करतो। 2019 आम्हाला आदित्य बिर्ला ग्रुपने एक मोठा चान्स दिला आणि आम्ही झारखंडमध्ये एक मोठं बांबूचं पॅव्हिलियन आणि 2 कॉटेजेस असं माइन्स रिस्टोरेशन प्रोग्रामच्या अंडर काम केलं आणि ते खूप नावाजण्यात आलं। शेतकऱ्यांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून अशफाक बांबू विकत घेतात। लोकल मार्केटमध्ये अशफाक यांना ठराविक जातीचेच बांबू मिळतात, तर काही बांबू आसाममधून विकत आणावे लागतात। विकत आणलेल्या बांबूवरील गाठी काढून तो घोळून घेतला जातो। नंतर बांबूला ठराविक ठिकाणी ड्रिल करून कीड लागू नये यासाठी व्हॅक्युम प्रेशरमध्ये औषधी प्रक्रिया केली जाते। प्रक्रिया केलेल्या बांबूचे पाहिजे त्या आकारानुसार तुकडे केले जातात, त्यानंतर पॉलिश करून तयार झालेल्या वस्तूंना गरजेनुसार रंग दिला जातो। ज्यावेळी आम्ही फर्निचरच्या क्षेत्रात पडलो त्यावेळी आम्हाला एकाच प्रकारचं बांबू न लागता साधारण 7 ते 8 प्रकारचे बांबू लागायचे। त्यातले 2 ते 3 प्रकारचे बांबू कोकणपट्टा आणि आपल्या राधानगरी किंवा गगनबावड्या ह्या क्षेत्रात मिळायचे, पण बाकीचे 5-6 प्रकारचे बांबू आपल्याला आसामवरून आणायला लागायचे। खूप अवघड गोष्टी होत्या, आसामवरून नॅचरल मटेरियल आणणं की जे डिके होतं, जे खराब होत जातं आणि त्याला काही स्पेसिफिकेशन्स वगैरे नसायचे आणि ते मटेरियल आणणं खूप अवघड होतं। साधारण आम्ही महिन्याला 1 ट्रक बांबू आसामवरून मागवतो। बांबू साधारण 1 ते 1.5 लाखाचा असतो आणि त्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट 1.5 लाख रुपये येते। ही गोष्ट बाब लक्षात घेऊन आम्ही असा विचार केला की आपण स्वतः बांबूची शेती का करू नये। प्रॉब्लेम हा येत होता की बांबू पहिल्यांदा लावल्यानंतर साधारण 5 ते 6 वर्षानंतर पहिला कटिंगला येतं आणि त्यानंतर दरवर्षी पुढची 60 वर्ष येत जातं आणि तेवढा पिरियड ना आमच्याकडे होता ना शेतकऱ्यांकडे होता, त्यामुळे शेतकऱ्यांकडे आम्हाला जो पाहिजे तो बांबू इथं मिळत नव्हता। त्यामुळे आम्ही सध्या तरी बांबू आसामवरून आणतो आहे। आत्ता आम्ही रिसेंटली अनुष्करा भागामध्ये साधारण 100 ते 150 एकर शेती घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण बांबू प्लांटेशन आणि तिथे बांबूची मोठी इंडस्ट्री टाकायचा आमचा प्रयत्न चालू आहे। अशफाक यांच्या मते बांबू देखील एक प्रकारचा कल्पतरू आहे। बांबूच्या वस्तू निर्मिती करत असताना त्याच्यापासून निघणाऱ्या काडी कचऱ्यापासून देखील विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात, त्यामुळे बांबूचा एक तुकडाही वाया जात नाही। परिणामी मिळणाऱ्या उत्पादनात चांगली वाढ होते। नारळाच्या झाडाला आपण कल्पतरू म्हणतो, मला आवडेल आपण बांबूला त्याच्यापेक्षाही काहीतरी चांगली उपमा देऊ शकतो, कारण बांबूचं प्रत्येक गोष्ट कामाला येते।
जेव्हा बांबू हार्वेस्टिंग करतो किंवा कटिंग करतो तेव्हा बांबूच्या बाजूच्या ज्या काड्या असतात त्या काड्यापासून आपण स्ट्रॉ तयार करू शकतो, जी स्ट्रॉ साधारण 6 ते 15 रुपयाला होलसेलमध्ये विकली जाते. बांबूचा जो पाला असतो त्या पाल्यापासून आपण बांबूच्या पानाचा चहा बनवू शकतो, किंवा बांबूच्या पाल्याचं आपण कंपोस्टिंग करून गांडूळ खत किंवा ग्रीन गोल्ड बनवू शकतो. बांबूच्या ज्यावेळी गाठी पडतात त्या गाठीपासून आपण काहीतरी कोळसा तयार करू शकतो. बांबूच्या कोळशाची किंवा ॲक्टिवेटेड चारकोलचे साधारण 150 प्रोडक्ट्स तयार करू शकतो आपण. बांबूचा भुसा पडतो त्या भुसापासून सुद्धा आपण बरेच प्रोडक्ट तयार करू शकतो, जसे बांबूचं प्लास्टिक तयार करू शकतो, बांबूचे यूज अँड थ्रोचे काहीतरी प्रोडक्ट्स तयार करू शकतो. असं बांबूच्या प्रत्येक गोष्टीचे आम की आम आणि गुटले की दाम या पद्धतीने आपण बांबूचा पुरेपूर वापर करून घेऊ शकतो. एकूणच अशफाक यांनी बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याच्या व्यवसायातून शेतकऱ्यांना करोडो रुपयांच्या आर्थिक कमाईचा मार्ग दाखवला आहे. यातून प्रेरणा घेत बांबू शेती करणाऱ्या किंवा नव्याने शेती व्यवसायात येणाऱ्या तरुणांनी वाटचाल केल्यास नक्कीच चांगले यश मिळणार आहे.